पुणे शहरातील सर्वोत्तम 5 पर्यटन स्थळ। मित्रांनो, पुणे हे महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक स्थळ असून पुण्याला विद्येचे माहेरघर सुद्धा म्हटले जाते। अनेक ऐतिहासिक आणि सुंदर अशा ठिकाणांनी पुणे नटलेले आहे। सध्या दिवाळीचा पीरियड असून अनेकांना या दिवसात सुट्ट्या असतात, त्यामुळे सुट्टी एन्जॉय करण्यासाठी अनेक जण फिरायला जाण्याचा बेत सुद्धा आखतात। त्यामुळे तुम्ही सुद्धा सुट्ट्यांमध्ये पुणे शहरात जायचा विचार करत असाल तर आज मी तुम्हाला पुण्यातील अशा काही 5 पर्यटन स्थळाबद्दल सांगणार आहे, जे तुम्ही एका दिवसाच्या सुट्टीत सुद्धा फिरू शकता आणि पर्यटनाचा आनंद घेऊ शकता। चला तर मग सुरुवात करूया। परंतु सुरुवात करण्याच्या आधी मित्रांनो, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। कारण मित्रांनो, चॅनलवरती लाखो व्ह्यूअर्स येतात परंतु सबस्क्राईब खूप कमी करतात, म्हणून एकच रिक्वेस्ट आहे, चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग सुरुवात करूया। सर्वात पहिला आहे शनिवारवाडा। शनिवारवाडा म्हणजे पुण्यातील सर्वात प्रसिद्ध ठिकाण। शनिवारवाडा 1732 पेशवे घराण्यांनी बांधला होता। पेशव्यांचा दरबार येथेच होता। पेशव्यांच्या घरातील मुलामुलींची लग्ने याच वाड्यात होत। शनिवारवाडा म्हणजे पेशव्यांच्या स्थापत्य पराक्रमाचा एक प्रकारचा पुरावाच। आता या वास्तूमधील सर्व अवशेष नष्ट झाले आहेत, परंतु वाड्याचा पाया आणि तटबंदीचा अभाग अजूनही कायम आहे। शनिवारवाडा बघताना ऐतिहासिक वास्तू पाहण्याचा आनंद तुम्हाला नक्कीच मिळू शकतो। शनिवारवाड्याकडे जाण्यासाठी तुम्हाला पुणे स्टेशनवरून रिक्षा किंवा बसची सोय आहे। दुसरं पर्यटन स्थळ आहे मित्रांनो सारसबाग। सारसबाग हे पुण्यातील स्वारगेटजवळ असलेले एक ऐतिहासिक उद्यान आहे। या बागेत तुम्हाला हिरवीगार झाडे आणि विविध रंगांची फुले पाहायला मिळतात। खास गोष्ट म्हणजे सारसबागेत एक छोटंसं तळं असून त्यामध्ये एक गणपतीचे मंदिरसुद्धा आहे। सारसबागेत बोटिंगसाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे। तसेच लहान मुलांसाठी फुलराणी नावाची एक रेल्वे देखील आहे, ज्यामध्ये बसून ते मनसोक्त आनंद घेऊ शकतात। या बागेत वर्षभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि उत्सवही आयोजित केले जातात। तुम्ही सुद्धा पुण्याला जायचा विचार करत असाल तर एक दिवसात सारसबागेत नक्की भेट द्या मित्रांनो। तिसरा आहे राजीव गांधी प्राणी संग्रहालय। राजीव गांधी प्राणी संग्रहालय हे पुण्यातील कात्रज परिसरात आहे। या संग्रहालयात तुम्ही सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंत जाऊ शकता। या प्राणी संग्रहालयात हत्ती, वाघ, सांबर, अस्वल, हरण, काळवीट, मोर अशी विविध प्राणी आणि पक्षी तुम्हाला पाहायला मिळतील। याशिवाय या ठिकाणी तुम्हाला 22 जास्त सापांच्या प्रजाती दिसतील। कात्रज आणि स्वारगेटपासून हे संग्रहालय जवळ असून पर्यटकांची या ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळते। मित्रांनो, पुढचं आहे तुळशीबाग। तुळशीबाग पुण्यात गेल्यावर शॉपिंग करायची असेल तर एकच ठिकाण सर्वात आधी डोळ्यासमोर येतं, ते म्हणजे तुळशीबाग। पुण्यातील गजबजणारी बाजारपेठ म्हणून तुळशीबागेचा उल्लेख करावा लागेल। तुळशीबागेत तुम्हाला हवी ती कपडे अगदी स्वस्त किमतीत मिळतात। याशिवाय स्वयंपाकघरातील वस्तूपासून सौंदर्य प्रसाधने, खेळणी, लहान मुलांची भातुकलीची खेळणी असे सर्व काही इथे मिळते, त्यामुळे दररोज इथे नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। तुम्हालाही जर एकाच छताखाली सर्व वस्तूंची खरेदी करायची असेल तर तुळशीबाग हे तुमच्यासाठी बेस्ट ठिकाण आहे। पाचवा आणि शेवटचा आहे मित्रांनो श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर। पुण्यातील दगडूशेठ गणपतीचे मंदिर सर्वात प्रसिद्ध आहे। मुख्य पुणे शहरात असलेल्या या मंदिराला एक मोठी आणि वैभवशाली परंपरा आहे। श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे एकेकाळचे पुण्यातील प्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते, परंतु त्यावेळी आलेल्या प्लेगच्या साथीत त्यांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेनंतर त्यांनी पुण्यात गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली। तेव्हापासून दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर प्रसिद्ध आहे। दररोज हजारो भाविक या मंदिरात येऊन गणपतीचे दर्शन घेतात। तुम्ही सुद्धा फिरण्यासाठी पुण्याला गेला असाल तर नक्कीच या मंदिराला भेट द्या मित्रांनो। हे होते 5 पर्यटन स्थळे जे की सर्वोत्तम आहेत पुण्यामध्ये। आणखीन खूप सारे पर्यटन स्थळे आहेत। जर तुम्हाला त्या पर्यटन स्थळाबद्दल माहिती हवी असेल तर मित्रांनो नक्की कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करून चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन अशा वेगळ्या टॉपिकसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।